एनआरसी आणि सीएच्या विरोधात देशभरात अनेक आंदोलनं झाली. ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या कायद्याविरोधात आवाज उठवण्यात आला, तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं. पण याच उलट कल्याणमध्ये मात्र हे मोर्चा शांततेत पार पडलाय. हम भारत के लोग या फोरमच्या नावाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सोमवारी कल्याण शहरामधून निघालेल्या या मोर्चात एक वेगळेपण दिसून आलंय. कल्याणमध्ये सोमवारी एनआरसी आणि सीए कायद्याविरोधात विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला परिसरातून झाली. गफूर डॉन चौक, मेमन मशीद या परिसरातून बैलबाजार चौकात मोर्चाचा समारोप झाला. कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी बैलबाजार चौकात येऊन मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले. आज हम सब भारत है या मंच करून या मंचाकडनं सर्व कल्याण मधून सर्व धर्माच्या लोकांकडनं आज ही रॅलीचे आयोजन केलेलं आहे. एक नारा होता पहिले, पहिले लढाई गोरो से थी, अब लढाई चोरो से है. हे अमानुष कायदे आणून भाजपने गेल्या काही वर्षामध्ये या देशामध्ये जी अराजकता आणि हिंसाचार माजवला आहे त्याच्या विरोधात ही रॅली आम्ही सर्वांनी मिळून काढलेली आहे. जो एनआरसी आणि कॅब हा कायदा त्यांनी मागच्या महिन्यामध्ये जो कायदा या देशात आणला, त्या देशात ज्या पार्टीची स्थापना 1980 साली झाली, ती पार्टी भारतीयांना 1971 आगोदरचे कागदपत्र मागते. हा कुठलाही अधिकार भाजपला नाही. हा कायदा आणल्यानंतर, या कायद्या कुठलाही कायदा आणल्यानंतर त्यामागे तीन पैलू असतात. एक लिगल पैलू असतो, एक सोशल असतो आणि एक फायनान्स पैलू असतो. आज आपण फक्त सोशल आणि लिगल पैलूंवर बोलतो, पण फायनान्सचं काय? ज्या आसाममध्ये 3.5 कोटी लोकसंख्यातल्या आसाममध्ये 19 लाख लोक यांनी अभारतीय ठरवली, त्यामधली 13 लाख हिंदू निघाली आणि 6 लाख मुसलमान निघाली. याचा अर्थ जी 19 लाख लोक रोज काम धंदा करून त्यांचं पोट त्यांचं घर चालवत होते, पोट भरत होते, अशा लोकांना आता त्यांनी कॅम्पमध्ये ठेवले आणि त्यांच्यावर 1000 कोटी रुपये खर्च केले. आता फायनान्सची गोष्ट यासाठीच म्हटलं की आता जर संपूर्ण स्टेटमध्ये हा कायदा लागू झाला तर अशा लाखो लोकांना सरकार पोचणार का? त्यासाठी पैसा कुठून आणणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि भारतीय जनता पार्टीला कुठलाही अधिकार नाही. आज त्यांनी हिटलरशाहीने हा कायदा मंजूर केलेला आहे. त्या कायद्याचा विरोध आम्ही सर्व कल्याण डोंबिवलीतले सर्व कल्याणकर. हा मोर्चा कुठल्या एका कम्युनिटीचा नाही, हा मोर्चा सर्व धर्माचा आहे. म्हणून हा ह्या मंचाचं नाव पण आमचं भारत आहे असं आम्ही मुद्दामून दिलेलं आहे. आणि जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत ही लढाई रस्त्यावरची अशीच चालू राहील, एवढंच मी सगळ्यांच्या वतीने सांगतो. या निवेदनाद्वारे हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. देशभरात अनेक ठिकाणी या कायद्याला विरोध होत आहे, पण कल्याण मधील विरोध वेगळा आहे. येथील मोर्चेकऱ्यांनी पोलिसांना गुलाब पुष्प देऊन या कायद्याचा निषेध केला. मैं रमीज, मैं कैप्टन हूँ शिप पे, और हमारे साथ में है भारत के लोग, सारे इत्तेहाद ग्रुप है, सारे एनजीओज है. हमारा सरकार से क्लियर अनुरोध है कि ये एनआरसी और जो सीएए सिटीजन अमेंडमेंट एक्ट बिल जो इन्होंने राज्यसभा और लोकसभा के अंदर पास किया है, हम चाहते हैं कि इसे वो वापस ले. ये काला कानून है. आज तक कल्याण के इतिहास में इतनी सारी पब्लिक कभी भी रस्तों के ऊपर नहीं निकली. हर जात की, हर समाज की, हर किसी ने अपना पर्सनल मतभेद छोड़कर एकजुट होकर एक इसके साथ में एक आवाज निकाली है कि इस बिल को रद्द किया जाए. अतिशय शांत पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला देखील सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त अनिल पवार यांच्या देखरेखीखालील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा एमकेएन मराठी, टाटा स्कायवर 1231 वर आणि जिओ टीव्ही वर कधीही लाईव्ह. सोबतच इन केबल वर 988 आणि स्कॉड केबल वर 781 वर पाहू शकता. आणि युट्यूब वर एमकेएन मराठीला नक्की सबस्क्राईब करा.